शिर्डीच्या साईबाबा संस्थानमधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच उलटसुलट चर्चा केली जाते. काही बोटावर मोजल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सर्वच कर्मचाऱ्यांच्या मातीत सायराम गोंदले गेले. मात्र यात साईबाबांच्या संस्थांमध्ये प्रामाणिक आणि इमान इतबारीनं काम करणारी कर्मचारी मंडळही पाहावयास मिळताय. त्याचंच एक उदाहरण म्हणजे गुरुवारी सायंकाळी घडलेला हा एक प्रकार. संस्थांच्या आरोग्य विभागात झाडू हातात घेऊन मंदिर परिसरात सफाई करणाऱ्या भाऊसाहेब सोनवणे यांना तब्बल 3.5 तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट सापडले. भाऊसाहेब यांची हयात आरोग्य विभागात काम करण्यात गेली. अशा अगदी सामान्य हातावरील पोट भरणाऱ्या या भाऊसाहेबांनी लालसाला थारा न देता आपल्याला सापडलेले हे सोन्याचे ब्रेसलेट संस्थांच्या सुरक्षा विभागात जमा केले. साईबाबा संस्थांनी हे 3.5 तोळ्याचे आकर्षक ब्रेसलेट ताब्यात घेतले असून त्याची किंमत 1,06,000 रुपये आहे. ज्या भाविकांचे ते गहाळ झाले असले त्यांच्याशी संपर्क करून खातर जमा करत ते त्याला परत दिले जाणार असल्याचे संस्थांचे सुरक्षा विभागाचे पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी स्पष्ट केलंय. श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील स्वच्छता विभागातील कर्मचारी भाऊसाहेब सोनवणे साई उद्यान परिसरात स्वच्छता सफाई काम करत असताना त्यांना एक ब्रेसलेट मिळून आलं. त्यानंतर त्यांनी ते तात्काळ संरक्षण कार्यालयामध्ये जमा केलं. तर त्याची खात्री केली असता जवळपास 3.5 तोळ्याचं ते ब्रेसलेट आहे. त्याची किंमत 1,06,000 रुपये आहे. असे ब्रेसलेट प्रामाणिक कर्मचारी श्री सोनवणे यांनी जमा केलेले. याबाबत ज्या भक्ताची तक्रार आली होती त्याच्याशी संपर्क करून ते त्यांना परत करण्याची कारवाई केली जात आहे. आणि श्री भाऊसाहेब सोनवणे यांचं संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. आपण स्वच्छतेचे काम करताना हे ब्रेसलेट मिळून आले असून साईंच्या दरबारी काम करताना मनाला वाटणारे समाधान आणि नेहमी संकटात साईबाबा देणारी साथ हीच मोठी दौलत आहे. अशा सोन्या चांदीच्या वस्तू त्या पुढे काहीच नाही असे भाऊसाहेब नम्रपणे सांगताय. म्हणून एक आणतो आमचे साईब तिथे भेटले तिथे जमा करून टाका. कामगार फक्त सर कामगार ज्यांना काम करतो तिथे पाठी मार झाडी झाडीत गेलो तिथे पापडलं मी आणलं इकडे काय होतं सोनं म्हणून आणलं. कोणा दिलं त्याला इथे ऑफिसमध्ये संरक्षण ऑफिसमध्ये जमा केलं. मनुष्याच्या मनाला महत्वाकांक्षाचा वेढा पडलेला आहे. अतिउत्साह आणि लालसेपोटी माणसातील माणुसकी पाय उतार होताना दिसते. अशातच भाऊसाहेब सारख्या बाबांच्या दरबारी अगदी साधं काम करून जीवन जगणाऱ्याचे उदार अंतकरण आणि प्रामाणिकपणा पाहिला तर माणसात अजून माणुसकी जिवंत आहे हेच म्हणावे लागेल. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे SP24 शिर्डी.